असावं. ते लढाई चालू आहे ना, सायरन झाला की डोक्यावर घालायचं आणि जायचं. तुम्हाला माहिती आहे कुठे जायचं आहे ते. आणि आज चांगली एक माहिती आहे, मला पण नव्हती, नेमकी नव्हती. काय झालं, 40 वर्षापूर्वी भारतात राहत होतो ना, तेव्हा तिथे पॅलेस थिएटरमध्ये एक कोणता तरी चित्रपट पाहिलेला, तेव्हा मी लहान होतो. आणि त्यात काय ना, एक एका ठिकाणचा कोण असतो ना, तो असा ना बाण सोडतो आणि दुसऱ्या बाजूचे कोण असतात ना ते बाण सोडतात, आणि ह्यांचा बाण त्यांचा बाण असा असा जवळजवळ येतो आणि त्याला भेदून याचे दोन तुकडे करून जातो. तर आजकाल मी इथे इस्रायलमध्ये आलोय, बघतोय काय चाललंय, वर काय चाललंय, ते तिकडून टाकतायत, हे इकडून टाकतायत. त्या चित्रपटाचीच आठवण आली. तर म्हटलं हे काय आहे, आयन डोम म्हणतात, आयन डोम म्हणतात काय, भानगड आहे काय. तर माझा एक ओळखीचा एक आहे, त्याला हुशार आहे, माझ्यासारखा नाही, एकदम हुशार वगैरे सगळं, इथला इथलाच जन्म आहे त्याचा. त्याला मी एकदा बोलवलं, त्याला मी म्हटलं चल बाबा ये, काय आहे मला ते सांग मला. तर तो बसला सांगायला, तो मला म्हणतो 1900 कानाखाली आता शिलगाव काय तुझ्या, इसवी सन वगैरे सांगायला बसला तर नेमकं काहीतरी सांग, सांग 10-15 वर्षापूर्वीच काहीतरी होत, इसवी सन पूर्व आणि काय एडी आणि बीसी आणि काय. असं सुरुवात केली ना, मग उठून जाई ना मी, चहाचे पैसे कुठेच भरावे लागतील शेवटी. मग कुठे जरा गांगरला तो, म्हणजे बस रे, आमची पद्धत असते अशी बोलण्याची, मित्रांबरोबर आम्ही असंच बोलतो, काय त्याच्यामध्ये एवढं घेऊन गेलं, माहिती सांग मला. ओ युट्यूबर आहे, आमचं काम आहे इधर का माल उधर, म्हणजे काय दुसऱ्याकडून कुठून तरी माहिती घ्यायची आणि स्वतःची आहे म्हणून खपवायची. तर म्हटलं मग काय ह्याच्यातमध्ये विशेष काय, ते कधी अमेरिकेचे आहेत पॅट्रियोट मिसाईल नाही का, ते पण क्षेपणास्त्र डागलं की ते क्षेपणास्त्र तोडतात तिथे त्यांचे हवेमध्ये. मग तुमचं डोमचं म्हणजे काय, इस्रायल म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट काय झालं की इस्रायल म्हणजे काय, मोठं काय, मोठं काय, काय डोम आहे काय. तर तो त्याने मला समजावून सांगितलं, हे बघ ते पॅट्रियोट असतात ना, ते हवेत अगदी उंच जातात आणि त्यांना खूप वेळ लागतो यायला, तर ते भेदण्यासाठी भरपूर वेळ असतो. तुमच्याकडे नाही का क्रिकेटच्या मॅचमध्ये कोणी षटकार मारत असला तर त्याचा कॅच घ्यायला, म्हटलं अरे याला कुठून कळलं क्रिकेटचं, इथपर्यंत पोचलं की काय. तर तू म्हणतो हो, तो षटकार कोण मारायला जातो तसा उंच असतो आणि मग तो असा असा कसे जसं काहीतरी देवाची प्रार्थना करत आहे असा राहतो उभा, तसं मग त्याला वेळ असतो भरपूर घेण्यात. त्याच्याऐवजी तुम्ही स्लिपमध्ये कोण असेल कळलं का, किंवा फॉरवर्ड शॉर्टवेल्डमध्ये तिकडे कॅच घेणं किती कठीण आहे. एकनाथ सोलकर कसा, अरे एकनाथ सोलकर ह्यांना माहिती आहे, आमच्या प्रेक्षकांना कदाचित आठवत नसेल एकनाथ सोलकर, ह्यांना कुठून माहिती आहे एकनाथ सोलकर. तू एकनाथ सोलकर नेहमी तर फॉरवर्ड शॉर्टलेगला उभा असायचा आणि इतक्या जवळ कॅच घ्यायला, कधी माझा त्याचं फलंदाजाची बॅटच लागेल त्याला, फलंदाज काय म्हणतात फलंदाजाला मराठीत, बॅट्समन, बॅट्समनची बॅट लागायची, एवढा जवळ राहायचा. आणि मोहिंदर अमरनाथ सुद्धा, हा मात्र मोहिंदर अमरनाथला ना तिकडे कॅचसाठी ठेवायचे नाहीत कधी. मोहिंदर अमरनाथ खरा देशप्रेमी, त्याचं काम वेगळं होतं. जेव्हा केव्हा क्रिकेटमध्ये सामना हरण्याची वेळ येईल ना भारतावर, तेव्हा तो सामना खेचायचा कसा ह्याच्यासाठी मोहिंदर अमरनाथला जिथे जखमी होईल अशा ठिकाणी ठेवायची, आणि तो जखमी व्हायचा किती वेळा, आणि मग जखमी झाले की मग ते यायचे लिंबू पाणी घेऊन, लिंबू पाणी नाही काय ते पाणी शिंपडतात ना असं तोंडावर वगैरे काय काय करतात असं तसे, मग त्यासाठी मोहिंदर अमरनाथ ती एक गोष्ट होती त्याच्यामध्ये. आणि जखमी होण्यासाठी तयार होणारा, स्वतःहून जखमी होणारा तो अखंड विश्वातील क्रिकेटमधला तो एकमेव खेळाडू. आणखीन एक आहे त्याच्यामध्ये, तो एकमेव खेळाडू आहे मोहिंदर अमरनाथ. एकदाच चेंडू तो बॉल हाताळताना फलंदाजी करत होता आणि त्याने बॉल हाताळला आणि त्यासाठी म्हणून त्याला बाद केलं. हे आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात झालंय फक्त मोहिंदर अमरनाथला. आता मला कळत नाही त्याच्या हातामध्ये तसे दोन हाताने बॅट धरतात, ते बॉल हाताळण्याची पाळी यावीच कशाला त्याच्यावर, आहे की नाही, कारण काय,
काय असेल त्यांचं काय काही लोक सवय असते कधी कधी बॉलला हात लागतो खूप जण अडचणीत येतात बॉलला हात लागल्यावर झाला बाद बरं मग ते काय मुद्दा कुठे राहिला आणि कुठे बॉलवर आलो म्हणजे प्रेक्षक पण वाढायला लागले बॉल म्हटल्यावर बॉलला हात लागल्याबरोबर प्रेक्षक वाढायला लागले मला माहितीच होतं तर चला आपला मुद्दा कसला आहे ते जे पॅट्रियट वगैरे असतात ना ते दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्रांसाठी आणि जे मध्यम पल्ल्यांचं क्षेपणा दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र म्हणजे आपलं मराठीत त्याला हे म्हणतो ना आपण लॉंग रेंज मिसाईल आणि मध्यम पल्ले म्हणजे मिड रेंज मिसाईल सोपा मराठी आहे काय तुम्हाला येत नाही हो तर ते मध्यम पल्ल्याचे असतात ना ते कमी उंचीवर असतात जसा एकनाथ सुरकरकडे तो कॅच घेणं कठीण असतं तसे मध्यम पल्ल्याचे जवळ येणारे जे क्षेपणास्त्र असतात त्यांचा भेद घेणं कठीण असतं आणि त्यासाठी कारण त्याला वेळ पण नसतो आणि त्यासाठी म्हणून जी यंत्रणा बनवली आहे इस्रायलने त्याला म्हणतात आयन डोम आयन म्हणजे लोखंड डोम म्हणजे घुमट जसं संपूर्ण देशावर जसं काही लोखंडाचं घुमट आहे आणि त्याच्यावर कुठूनही क्षेपणास्त्र भेद करू शकत नाही असं त्याला ते नाव दिलेलं आहे आणि त्याचं काय एवढं महत्त्वाचं नुसतं ते भेद करतो वगैरे असं नाही त्याला वेळ पण कितीसा असतो ती सगळी जी गोष्ट त्यावेळी एकाच वेळी घडते ती पहिल्या 7 ते 8 सेकंदांमध्ये घडते आणि त्यासाठी त्याला अफाट अब्जावधी डॉलर खर्च आलेला आहे त्यातमध्ये इस्रायलने 2/3 रक्कम गुंतवली आणि शेवटी त्यांना पैसेसुद्धा पुरत नव्हते शेवटी अमेरिकेने बाकीचे 1/3 पैसे त्याच्यामध्ये घातले मात्र त्याच्यामधलं डोकं मात्र इस्रायलच्या 2 कंपन्यांचं डोकं मात्र इस्रायल लोकांचं हे जीव लोक ना भारी हुशार प्रत्येक गोष्टीमध्ये शेतीमध्ये वैद्यकीय गोष्टींमध्ये लढाईमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये हुशार मीच नेमका असा जीव असून कसा निघालो काय माहिती कदाचित अक्कल इथे वाटत असताना ना बरोबर मी तेव्हा बाहेर खेळायला होतो बरोबर काय आधी आलो असतो ना बरं मग तरी पण ह्या तंत्रज्ञानामध्ये नुसतं काय ते भेद घेतं असं नाही अचूक भेद घेतो ते क्षेपणास्त्र असतं ना ते जवळजवळ गाडीपेक्षा गाडीचे 1.5 असं लांब असतं बरं का मारुती नाही हो ती जरा बऱ्यापैकी मोठी गाडी असते ना त्याच्यापेक्षा जरा लांब असतं आणि त्या क्षेपणास्त्राला पुढे टोक आणि मागून तिथं आग निघताना दिसते ना ते भुरकन ते इंजिन आणि जो स्फोटकं असतात ती मध्ये असतात कळलं का जर टोकच कुठे जाऊन पडलं तर त्याने काहीतरी खिंडार पडेल वगैरे मात्र हे स्फोटकं असतात ही खरी फुटतात ना त्याच्यामुळे इमारतीमध्ये वगैरे किंवा लहानसं घर वगैरे अख्खं उद्ध्वस्त होऊ शकतं तर हे जे डोम इंटरसेप्टर आहे ना ते त्याच्या बरोबर जातं नुसतं त्याला कुठूनही नाही तो मधला भाग असतो त्याच्यामध्ये बरोबर त्याला फोडतो आणि ते जे पाठवतात डोम आपण म्हणतो ती व्यवस्था आहे तर डोम साधं दिसायला अगदी साधं असतं हो साधा आपलं ते सिमेंट वाहून नेणारा मालट्रक असतो ना अगदी तसं जो सिमेंट वाहताना कसा असा होतो ना असं तिरपा मग सगळं गडगडतं कसं असं वर दिस बघत ते तसं नेमकं दिसतं ते त्याच्यामध्ये दिसण्यामध्ये विशेष काय नाही आणि त्याच्यामध्ये ते घातलेले असतात आणि ते क्षेपणास्त्र विरोधक ते पण क्षेपणास्त्र मग ते त्या क्षेपणास्त्राला मारणारे क्षेपणास्त्र आणि त्याला म्हणतात तमीर इंटरसेप्टर्स आता त्याला तमीर म्हणतात ना हे इथल्या इस्रायल लोकांना सुद्धा माहीत नाही आपण कसे मराठीचे किडे बारीक सारीक सगळा अभ्यास करायचा तो सगळा विचारून घेतला मी तर ते डोम आणि त्याच्यामध्ये घालणारे ते तमीर इंटरसेप्टर आणि त्याची एकाची किंमत $1,00,000 ते $1.5 लाख असते म्हणजे तो खूप खर्च झाला आणि एका वेळी तिकडनं 20, 40, 50 कधी कधी एका वेळी क्षेपणास्त्र तिकडून येतात आणि त्यावेळी प्रत्येकाला फोडण्यासाठी जवळजवळ $1,50,000 खर्च येतो आणि मग ते काय म्हणजे कोण पण फोडू शकतं नाही का काय ठो 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 करत राहा मग 10 पैकी 1 लागेल हो पण ते प्रत्येक ठोच्या मागे $1,50,000 जातोय मग त्याच्यामध्ये काय झाली हुशारी तर ह्यांचं जवळजवळ अचूक जवळजवळ एकास एक त्यांनी जेव्हा ही योजना निर्माण केली डोमची तेव्हा त्याला 70% यश होतं मात्र आता रणांगणामध्ये युद्धामध्ये
त्याला जवळजवळ 95% म्हणजे 20 पैकी फक्त एकच सुटतो, नाहीतर एकास एक असं जातं. ते क्षेपणास्त्र असतं ना तमीर, मी ज्याला म्हणतो ना डोममध्ये लावतात ते, त्याला पुढून ते इलेक्ट्रो ऑप्टिक्स म्हणतात ना, म्हणजे त्याला दिसतं, डोळे असतात, तो बरोबर बघतो. आणि इतर क्षेपणास्त्र सरळ जातात तसं नसतं. या तमीर इंटरसेप्टरला माशासारखे पंख असतात, आणि त्यामुळे तुम्ही बघितलं, तुम्ही टीव्हीवर बघताय ना, मी कशाला एक उकड दुसऱ्यांचं काहीतरी घेऊन जोडू माझ्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला दिसतं ते असं, जसा मासा जसा पाण्यामध्ये पोहतो ना दुसरा मासा पकडण्यासाठी, बांगड्यासारखा नाही असा, देव मठ्यासारखा असा जातो असा, तसं ते बरोबर त्याला जातो आणि बरोबर त्याला मध्ये जाऊन फोडतो. आता या क्षेपणास्त्राची ख्याती एवढीच नाही आहे, आणखीन त्याच्यापेक्षा पुढे आता तुम्हाला वाटलं हो आणखीन काय, आणखीन काय असू शकतो, एकास एक फोडतो, झालं पुरे झालं, आणखीन काय करायचं आहे जास्त. तर तसं पण नाही, अनेक क्षेपणास्त्र जी शत्रूने सोडलेली असतात ती कधी कधी घरांवरच पडतात अशी नाही, ती समुद्रामध्ये पण पडतात, मोकळ्या जागेत पण पडतात, कुठल्या जंगलात पण पडतात. मग त्याच्या मागे $1.5 लाख कशाला फुकट घालवायचे, कळलं तुम्हाला जीव लोक? बरोबर, ते पैशाचा बरोबर हिशे उगाच नाही, तशी मत सगळीकडे जगामध्ये. मग ती डोमची ख्याती ह्याच्यासाठी की त्या पहिल्या 7 सेकंदामध्ये त्यांना पहिली गोष्ट, ते काय रडार वगैरे काय असेल त्यांचं, ते त्यांना तिकडनं कळतं की तिकडनं क्षेपणास्त्र सुटलंय, आणि त्या पहिल्या 5 सेकंदामध्ये त्यांना कळतं की हे आणखीन जाऊन कुठे पडणार आहे. ती जागा, ती शहरातली आहे, घरांची जागा आहे का, ते समुद्राची जागा आहे का, मोकळी जागा आहे, हे त्यांना पहिल्या 3 ते 7 सेकंदांमध्ये त्या यंत्रणेला कळतं. आणि मग ती जे मोकळ्या जागी पडणारी असतात त्याच्यावरती ते $1.5 लाख घालत नाहीत, जू माणसं आहेत ती. तर त्यामुळे ते किंमत ज्याची असते ना त्याची, त्याच्यामुळे ते युद्ध त्यांना तेवढं जास्त लढता येतं. काही वेळांना इथे स्फोटाचे आवाज होतात आणि लोक इथे ना तक्रार करतात, बाबा इथे सायरन वाजला नाही, सायरन वाजला, याचा अर्थ ते जे इथे फुटले गेले ना ते तुमच्या घरावर पडणारे नव्हते, त्यांना माहिती होतं. मग कशाला वाजवायचा, भोंगा वाजवायचा, उगाच पळायचं वगैरे. आणि मात्र त्यामुळे तुम्ही जेव्हा बघत असाल टीव्हीवर की आपला तो भोंगा वाजतो आणि माणसं अशी पळतात, कुठे ते आडोसा घेतात, बंकरमध्ये घेतात किंवा इमारती खाली वगैरे जातात, आणि ते 5 मिनिटांनी अगदी आरामात बाहेर येतात, कॉफी घ्यायला बसतात. त्याचं कारण हेच की ते क्षेपणास्त्र ते अभेद्य आहे, हे जे इस्रायलचं जे आकाश आहे हे क्षेपणास्त्रासाठी अभेद्य आहे. मग पळता कशाला तुम्ही, त्याचं कारण आहे. जेव्हा ते त्यांचं क्षेपणास्त्र ते फोडतात, ते जवळजवळ 1.5 गाडी एवढं लांब असतं, ते लोखंडाचं असतं, त्याचे तुकडे होतात, बारीक बारीक तुकडे होतात, आणि कधी कधी मोठे मोठे तुकडे, 2 तुकडे झाले तर अगदी असा मोठा तुकडा होऊ शकतो. आणि तो कधी आदळतो, तो गाडीवर आदळतो, घरावर आदळतो, तो घरा छप्पर वगैरे असेल तर एक माळ्यापर्यंत नुसतं त्या वजनाने, त्याला स्फोटकाची गरज नाही, तेवढ्या वजनाने ते तोडू शकतो. म्हणून लोकांनी ते आडोशाला जायचं असतं. आणि मग ते 5 मिनिटं वगैरे झाली, मग जातात आरामात माणसं, मग तुम्हाला वाटतं हे काय माणसं एवढं त्यांच्याकडे असं वगैरे असं. तर ते कमी पैशामध्ये, जिथे कमी पैशामध्ये ते एवढं चांगलं बरोबर अचूक करणं, नाही तर पैसे गाळून काय कोणाला पण करता येईल हो. पहिले भारताचं नाही का चंद्रयान, चंद्रयानाची ख्याती कशासाठी आहे माहिती आहे हो, दक्षिण ध्रुवावर माहिती आहे, मोठं काम केलेलं आहे ते माहिती आहे मला. नुसतं ते नाही, भारताने एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी मोठी योजना केली, चंद्रयानाचा एवढ्या कमी किमतीमध्ये कोण चंद्रावर जाऊ शकत नाही आज अख्ख्या जगामध्ये. चंद्रयानाचा एकूण खर्च $74 लाख. आता अमेरिकेचा घ्या, आता ते चंद्रावर सोडणार आहेत काय, वायपर म्हणून सोडणार आहेत, त्यांनी नाव ठेवलेलं आहे त्याच्यावर, ते लोक $450 लाख खर्च करणार आहेत. ते भारताने $74 लाख मध्ये केलं, म्हणजे ते आपण त्यापर्यंत 7, 8, 9 सोडू शकतो तेवढ्याच्या पैशामध्ये. तर चंद्रयान नुसतं दक्षिण ध्रुवावर चंद्रावर ते पोहोचलं असं नाही,
ते तर आहेच, त्याशिवाय एवढ्या कमी पैशामध्ये सगळं तंत्रज्ञान वापरून सगळं बनवायचं आणि यशस्वी व्हायचं, ते तसंच ते ह्या डोमचं आहे. नुसतं अचूक आहे वगैरे असं नाही. आणि मात्र ते भारताने ना त्याला नाव चंद्रयान दिलं, चांगलं नाव आहे, आवडलं आपल्याला. नाही मात्र त्या अमेरिकेची नावं कशी ना एकदम अशी ना जबरदस्त असतात ना, एकदम वायपर वगैरे. आपल्याला एकदम असं वाटतं मोठं काय खरोखर रॉकेट वगैरे आहे असं वाटतं. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका. महाराष्ट्राने कधी जर चंद्रावर सोडलं ना, मग तुम्ही घाबरू नका. मग आपण बरोबर ना मराठीमधल्या ना कुठला काहीतरी इंग्रजी नाव त्याला नक्की देऊच, बिलकुल घाबरू नका. आता इस्रायलमध्ये सगळीकडे डोमचं जाळं पडलेलं आहे, म्हणजे सगळ्याकडे शहरांमध्ये इकडे तिकडे सगळीकडे लावलेले आहेत. आणि आता तिथे इतर देश पण विकत घेत आहेत. सिंगापूरने एक घेतलेला आहे, रोमानियाने घेतला आहे, अझरबैजानने घेतला आहे, अमेरिकेने घेतलेले आहेत काही, अमेरिकेनं काही त्यांच्या जहाजावर पण लावलेले आहेत. आणि आता म्हणतात नाटो पण घेणार आहे, कळलं, त्यांच्याशी त्यांचे संगमनच चाललेले आहे काहीतरी. मग नाटोने एकदा घेतले की मग तिथे एवढ्या सगळ्या देशांना लागणार. तुम्ही विचारणार नाही भारताचं काय, भारताने नाही घेतला का डोम? ओ घेणार होते, त्यांच्या किती वाटाघाटी चाललेल्या, किती सगळं जवळजवळ ठरलेलं घ्यायचं. आणि मग 2017 ते सगळं फिसकटलं. तर का फिसकटलं मला माहीत नाही. हो बरोबर आहे, भारताच्या लढाया मोठ्या लढाया, त्यांना मोठी हत्यारे हवीत, बरोबर आहे त्यांचं. तर तो मग माझा मित्र होता ना जान पहचानवाला, तो मला सांगायला लागला, अरे हे डोमचं काहीच नाही, आता तर तंत्रज्ञान ह्याच्या पुढे विकसित झालेलं आहे, आता नवीन गोष्ट आता ही निघाली. मी म्हटलं बाबा रे तू थांब, ती गोष्ट ठेव, पुढच्या व्हिडिओसाठी ठेव, आम्हाला पण काहीतरी व्हिडिओ करायचे आहेत. त्याच्या आधी मी तो भारतात तो काय तो ते काय डोमवाले ते काय ते तिकडे बसले ते ते रे टक्कले त्यांना मागून तिकडे दे. हां त्यांना जाऊन विचारतो मी भारतामध्ये एखादा न्यावा कारण डायबेटीसचं औषध माझ्या आधीच कोणतरी घेऊन पोचलेलं आहे भारतामध्ये. ते ओ जातो रे घेऊन जातो मी. ओ डोंबाले ओ डोंबिवलीचे का तुम्ही? ए मराठी काय कळणार आहे डोंबल्याचं या डोंबवाल्यांना?